नमस्ते मित्रांनो एस एस के दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच आनंदाने आमच्यासोबत शिकण्यासाठी बेल लायकांचं बटन जरूर दाबा तरच आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचू शकणार आहेत चला तर मित्रांनो आज काहीतरी नवीन शिकूयात नमस्ते मित्रांनो एस एस के दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण शिकत आहोत इंग्रजी खूप सोप्या पद्धतीनं सहज सोप्या भाषेमध्ये आज आपण बघणार आहोत काळ व त्यांचे उपयोग यापैकी एकच काळ आपण घेणार आहोत तर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे आपण ऐकूनच असाल की काळाचे प्रकार किती आहेत मला सांगा बरं काळाचे प्रकार एकूण किती तीन आहे हे तुम्हाला ऐकून तरी माहीत असेल हे तीन प्रकार कोणते ती असतात तर बघा काळाचे तीन प्रकार आहेत फर्स्ट आहे प्रेझेंट टेन्स त्याला म्हणतात वर्तमान काळ सेकंड आहे पास्ट टेन्स त्याला म्हणतात भूतकाळ आणि थर्ड आहे फ्युचर टेन्स त्याला काय म्हणतात भविष्यकाळ आता या काळाचे कसे असतात वेगवेगळ्या उपप्रकारांमध्ये त्याचं वर्गीकरण झालेलं आहे कशावरून तर क्रिया कशी चालू आहे क्रिया कशी सुरू आहे वाक्यामध्ये येणारी क्रिया कशी सुरू आहे या क्रियेवरून काळाचे काय पडतात उपप्रकार पडतात तर ती चार उपप्रकार अशा प्रकारचे आहेत बघा फर्स्ट आहे सिंपल टेन्स त्याला म्हणतात साधा काळ सेकंड आहे कंटिन्युअस टेन्स त्याला म्हणतात चालू काळ थर्ड आहे परफेक्ट टेन्स त्याला म्हणतात पूर्ण काळ फोर्थ आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स त्याला म्हणतात पूर्ण चालू काळ अशा पद्धतीने काळाची काय पडतात प्रकार पडतात उपप्रकार पडतात तर आपण या ठिकाणी काय बघणार आहोत सिंपल टेन्स फर्स्ट काय बघणार आहोत आपण फक्त सिंपल टेन्स पण सिंपल टेन्समध्ये आपण काय बघणार आहोत तर सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ इतकं लक्षात घ्या काय बघणार आहोत आपण साधा वर्तमान काळ हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर आपण सुरू करत आहोत बघा मित्रांनो खूपच इझी आहे सोपं आहे तुम्ही लक्ष द्या थोडंसं कॉन्सन्ट्रेशन इकडं असू द्या अटेंटिव्ह माइंडने थरा तुम्हाला एकदम सहज समजणार आहेत बघा सिम्पल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ आता साध्या वर्तमान काळाची वाक्य तुम्हाला बोलताना लागत असतात बरोबर ना पण या वा काळाची वाक्य कशी का असतात ते इंग्रजीत कसं बोलायचं असतं हे आपण काय करणार आहोत आता इथे बघणार आहोत पहिल्यांदा आपण काय बघू या काळाचा उपयोग लक्षात घेऊ आणि असा उपयोग समजण्यासाठी आपण काय करायचं या साध्या वर्तमान काळाची काही मराठी वाक्य आपण बघू आता सपोज मराठी वाक्य मी तुम्हाला सांगते साध्या वर्तमान काळाच्या आता या ठिकाणी बघा हे बघा सूर्य पूर्वेस उगवतो हे एक वाक्य आहे सूर्य पश्चिमेस मावळतो किंवा आता बघा तो, तो सकाळी लवकर उठतो ते अमेरिकेत राहतात कुत्रे भुंगतात आता तुम्हाला सांगा वरच्या कोणत्या याच्यामध्ये तुम्हाला एखादी क्रिया घडत आहे असं दिसतंय का या वरच्या वाक्यांमध्ये कुठली क्रिया चालू आहे का असं दिसतंय का नाही चालू नाही क्रिया किंवा ही क्रिया एखाद्याच वेळेस घडते असंही दिसतं का नाही सूर्य पूर्वेस उगवतो तो रोजच उगवतो बरोबर की नाही सूर्य पश्चिमेस मावळतो तो रोजच मावळतो ही काय आहे ते म्हणजे हे नेहमीच घडतं बरोबर ना किंवा तो सकाळी लवकर उठतो मग तो सकाळी एक दिवस उठला का लवकर नाही ही त्याची काय आहे सवयच आहे किंवा ते अमेरिकेत राहतात किंवा ते भारतात राहतात बरोबर ना किंवा तुम्ही एक्स झेड ह्या गावामध्ये राहतात असं वाक्य असेल तर तुम्ही तिथे राहतात म्हणजे तुम्ही कंटिन्यू तिथे राहतच आहेत बरोबर ना तुम्ही एक दिवस राहतात का नाही तर या सगळ्या ठिकाणी काय का कुत्रे भुंकतात ही त्यांची काय आहे सवयच आहे बरोबर ना मग हे जे वाक्य असतात ना हे वाक्य जे असतात ना इथे साध्या वर्तमान काळाचा उपयोग आपल्याला करायचा असतो म्हणजे आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगते साध्या वर्तमान काळाचा उपयोग कुठे करायचा असतो बघा की एखाद नैसर्गिक सत्य असेल एखादं काय असेल नैसर्गिक सत्य जसं की सूर्य उगवतो कुठे उगवतो पूर्वेला उगवतो हे नैसर्गिक सत्य आहे पश्चिमेला मावळतो हे नैसर्गिक सत्य आहे एखाद्या वर्तमान काळाची सवय म्हणजे एखाद्याची वर्तमान काळातील सवय तो सकाळी रोज उठतो तो रात्री झोपतो लवकर झोपतो किंवा उशिरा झोपतो ही काय आहे त्याची वर्तमान काळातील सवय किंवा नेहमी होणारी क्रिया नेहमी काय क्रिया होते सपोज कुत्रे भुंगतात हे नेहमी होतं एखादा व्यक्ती रोज खोटं बोलत असेल तर रमेश रोज खोट रमेश खोटे बोलतो ही त्याची काय आहे नेहमीची सवय आहे ह्या क्रिया व्यक्त करण्यासाठी काय वापरतात साधा वर्तमान काळ बस इतकंच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की नैसर्गिक सत्य असेल किंवा वर्तमान काळातली कुणाचीही वर्तमान काळातली सवय असेल किंवा नेहमी एखादी क्रिया घडत असेल नेहमी एखादी क्रिया घडत असेल नेहमी एखादी क्रिया होत असेल तर ती क्रिया व्यक्त करायची आपल्याला तर त्याच्यासाठी काय वापरतात साधा वर्तमान काळ वापरतात बस इतकं लक्षात घ्यायचं हा खूप सोपा आहे आता बघा या मित्रांनो या ठिकाणी खूप सोपा आहे बघा मराठी वाक्याचा काळ ओळखण्यासंबंधी आपण बोलत आहोत आता काळ ओळखणं खूप सोपं आहे आता वाक्य वाचल्याबरोबर तुम्हाला वाक्यातली क्रिया पाहून तुम्हाला वाक्याचा काळ ओळखू शकता तुम्ही आता क्रिया म्हणजे काय धावणे ही क्रिया आहे लपणे ही क्रिया आहे खाणे ही काय आहे क्रिया आहे काम करणे ही काय आहे क्रिया आहे चमकणे ही काय आहे क्रिया आहे भुंकणे ही काय आहे क्रिया आहे बरोबर ना तर हे पाहून सुद्धा तुम्ही काय करू शकता काळ ओळखू शकता पण तुम्हाला जर पूर्ण वाक्य पण नसेल वाचायचं तर तुम्ही काय करायचं फक्त वाक्याच्या शेवटी म्हणजे ह्या क्रियापदाच्या शेवटी क्रिया कोणती आहे धावणे या हे झालं क्रियापद ना तर त्याच्या शेवटी काय आहे धावतो आहे धावतात आहे हे बघायचं काय आहे त्याच्या शेवटी काय ते बघायचं आणि तुम्ही काळ ओळखायचा आता आपण बघत आहोत सिम्पल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळात कसं असतं मराठी वाक्याच्या शेवटी बघा मराठी वाक्याच्या शेवटी म्हणजे क्रियापदाच्या शेवटी तो ते त ता तम तोस ते त ता तम तोस तेच तो, ते, हे यापैकी कोणतंही अक्षर असल्यास वाक्य साध्या वर्तमान काळाचं असतं इतकं लक्षात घ्यायचं आहे आता उदाहरणार्थ बघा या ठिकाणी पहिलं वाक्य मी जातो मी जातो वाक्याच्या शेवटी काय आहे तो आहे आहे की नाही इथे बघा तो आहे त्यानंतर ते मी तिथे जाते वाक्याच्या शेवटी काय आहे ते त्यानंतर बघा त ते दिवसभर काम करतात वाक्याच्या शेवटी काय आहे त आहे त्यानंतर तोस तोच काय तू खोटे बोलतोस वाक्याच्या शेवटी काय आहे तोच आहे तुला वाटतं त तम बरोबर ना वर डॉट आला तिंभ आला तर त्याला काय म्हणतात अणुस्वार म्हणतात त्याला मराठीतून बघा वाटतं तुला वाटतं तर काय आहे म्हणजे हे वाक्य जर असे असतील मराठीमध्ये तर समजायचं तुम्ही का इथं काय वापरायचं आहे साधा वर्तमान काळ वापरायचं आहे हे वाक्य कशाचं आहे साध्या वर्तमान काळाचं आहे आता हे काळ कसं तयार करायचं हे आपण बघणार आहोत मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला साध्या वर्तमान काळाचं म्हणजे प्रेझेंट प्रेझेंटेन्सचं सर्वसाधारण लक्षण समजलं ना शेवटी काय असतं तो ते त ता, ता तम तोच तेच पण हे जरी नसेल तरी पण वाक्य साध्या वर्तमान काळाचं असू शकतं हे पुढे आपण स्पष्ट करणार आहोत ते हळूहळू समजून जाईल तुम्हाला पण इतकं लक्षात ठेवा आता इतकं पाहिल्यानंतर तुम्हाला साध्या वर्तमान काळाचं आहे की नाही हे तुमच्यासाठी कठीण नाही राहिलं आता तर आपण काय करायचं हे निश्चित झाल्यानंतर याची इंग्रजीमध्ये रचना कशी करायची हे आपण बघणार आहोत तर रचना करताना अगदी सोपी आहे काहीच नाही करायचं बघा सगळ्यात पहिलं घ्यायचं करता त्यानंतर घ्यायचं क्रियापदाचं पहिलं रूप क्रिया जी घडते आता क्रियापदालासुद्धा चार रूप असतात पहिलं दुसरं तिसरं रूप आणि त्यानंतर येतो आय एन जी प्रत्यय असं असतं आय एन जी रूप लागतं त्यानंतर त्याला गरज असेल तर त्या क्रियापदाला एस लावायचा किंवा ई एस लावायचा तेही कसं लावायचं ते आपण शिकणार आहोत आणि त्यानंतर उरलेलं वाक्य शिल्लक राहिलेलं वाक्य आहे तसंच लिहायचं बघा खूप सोपं आहे की नाही काहीच नाही काय घ्यायचा सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे काय जो काम करत असतो तो सब्जेक्ट म्हणजे काय करता वाक्याची सुरुवात कशापासून होते कर्त्यापासून होते आता करता म्हणजे काय करणारा जो कोणी त्यामध्ये ती गोष्ट करत असतो त्याला म्हणतात सब्जेक्ट जसं की आता उदाहरणार्थ मी मीसाठी काय वापरणार तुम्ही आय वापरणार तू तू साठी काय वापरणार यू तो तो साठी ही वापरणार ती असेल तर शी वापरणार ते असतील तर दे वापरणार राम असेल तर रामच ठेवायचं श्याम असेल तर श्यामच ठेवायचं सण असेल तर सणच ठेवायचं द अर्थ असेल तर अर्थच द अर्थच ठेवायचं आले लक्षात हे झाले सब्जेक्ट त्यानंतर काय येतं क्रियापदाचं पहिलं रूप त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये व्हब व्हबचं काय घ्यायचं फर्स्ट फॉर्म घ्यायचा फर्स्ट फॉर्म आलं लक्षात तर फर्स्ट फॉर्म म्हणजे काय असतं आता जात आहे गो गो काय झालं हे क्रियापद आहे बरोबर ना तर गो हे क्रियापदाला चार प्रकारचे हे पडतात रूप पडतात गो वेंट गॉन आणि नंतर गोइंग असं असतं तर हे आपण शिकणार आहोत एक 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 आणि त्याला जर गरज असेल तर एस की वाय एस लावायचा तो कसा लावायचा ते पाहायचं आणि उरलेलं वाक्य आहे तसंच लिहायचं सब्जेक्ट प्लस व्हर्बचं फर्स्ट रूप गरज असेल तर एस की वाय एस प्लस ऑब्जेक्ट इतकं तितकं लक्षात ठेवा वाक्य साध्या वर्तमान काळाचं आहे तुम्हाला समजून जाणार आहे मित्रांनो म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळाची पूर्ण रचना समजलेली तुम्हाला कशी आहे तिथे साध्या वर्तमान काळाचा उपयोग काय नेहमीची क्रिया व्यक्त करण्यासाठी मराठी वाक्याची ओळख काय आहे त्याची वाक्याच्या शेवटी काय पाहिजे तो ते त ता तो स्तम हे असेल तर काय तो साधा वर्तमान काय सिंपल प्रेझेंटेन्स अँड रचना कशी आहे तर सब्जेक्ट प्लस व्हब त्याचा फर्स्ट फॉर्म घ्यायचा एस, एस, एस के वाय एस गरज असेल तसं लावायचं आणि उरलेलं वाक्य म्हणजे ऑब्जेक्ट तसंच लिहून टाकायचं आलं लक्षात तुमच्या चला तर आपण वाक्यांकडे वळत आहोत बघा मित्रांनो आता या ठिकाणी साध्या वर्तमान काळात म्हणजे सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये क्रियापदाला म्हणजे व्हबला एस व्हा लागतो अगदी हे समजून घेतलं तर खूपच सोपं आहे तुम्हाला अवघड काहीच जाणार नाही वाक्य तयार करायलाच अवघड जाणार नाही बघा एस कधी लागतो ज्या वेळेस हे लक्षात ठेवायचं ज्या करता म्हणजे सब्जेक्ट हा एकवचनी असेल सब्जेक्ट हा कसा असेल सिंग्युलर असेल त्यावेळेस काय लागतं व्हबला एस लावायचं आता इथे कसं आहे सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे करता कोण आहे तो येतो यामध्ये करता कोण आहे सब्जेक्ट कोण आहे तो बरोबर ना तो येतो म्हणजे काय आहे तो, का तो हा आहे सिंग्युलर मग त्यावेळेस काय करायचं तोसाठी आहे ही आणि येतो येतोला काय म्हणतो आपण येतोसाठी काय वापरतो कम बरोबर ना पण हा ए हा कसा आहे सिंग्युलर आहे एक वचिनी आहे म्हणून कमच्या पुढे काय होतं एस लागतो आलं लक्षात तुमच्या आता तो खेळतो किंवा ती खेळते आपण इथे असं घेऊयात ती खेळते असं घेऊयात ती खेळते ती ती काय झाली इथे सब्जेक्ट झाली कर्ता झाली मग तीसाठी शी ती काय करते खेळते आता खेळते होणार आहे बरं का इथे खेळतो नाही खेळते घेऊयात आपण ती खेळते शी प्ले शी प्ले पण आता शी प्ले पण ती कशी आहे शी कशी आहे सिंग्युलर आहे म्हणून काय होणार पुढे एस लागणार अलग लक्षात तुमच्या इथे आता तो हसतो तो हसतो तोसाठी काय आहे इथे ही आहे तोसाठी ही आहे पण ही कसं आहे सिंग्युलर आहे का प्ल्यु प्ल्युलर आहे आणि एकवचनी काय एकवचनी एकवचनी हसतोसाठी काय आहे हसूसाठी लाफ हसूसाठी लाफ एल ए यू जी एच लाफ लाफच्या पुढे काय येणार मग हसतो सिंग्युलर असल्यामुळे काय होणार एस लागणार करता जर एकवचनी असेल तर क्रियापदाला काय लावायचं एस लावायचं समजलं या ठिकाणी आहे ना सोपं चला पुढे जाऊया आता बघितलं मित्रांनो आपण करता एक वचनी असेल तर म्हणजे सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर काय लागतो एस लागतो कशाला व्हबला इथपर्यंत समजलं ना कशामध्ये सिंपल प्रेझेंटेन्समध्ये आता सिंपल प्रेझेंटेन्समध्ये करता करता जर अनेक वचनी असेल सब्जेक्ट जर अनेक वचनी असेल म्हणजे तो एकटा येतात ते सगळे ग्रुपणी येत असतील आपल्याकडे तर मग काय ते येतात ते येतात साठी ते साठी काय असतं दे ते साठी काय असतं दे ते येतात मग त्यांच्या येतात म्हणजे काय येतोला कम आहे तर येतातला काय त्यांना पण कमच ना पण मग नाही होणार लक्षात आलं काय म्हणजे इथं समजून घ्यायचं की करता जर अनेक वचनी असेल साध्या वर्तमान काळामध्ये करता अनेक वचनी असेल तर क्रियापदाला एस लागत नाही समजलं आता बघा ते खेळतात ते साठी काय दे दे कसे प्लु। प्लु। आहे अनेक वचनी ना बरोबर ना प्ल्युलर फॉर्म आहे ना त्याचा मग ते कसे आहेत बघा आणि खेळतात साठी काय प्ले तसं इथं काय होत होतं बघा प्लेज होत होतं शी प्लेज पण ते दे प्ले इथं एस लागत नाही इथे लागतात सिंग्युलरला लागला बरोबर ना बघा आता ते हसतात बघा ते साठी काय दे दे कसा झाला अनेक वचनी झाला मग हसतात हसतासाठी काय लाफ आले लक्षात तिथे एस लागत नाही इथे काय होतं सिंग्युलर असल्यामुळे करता सब्जेक्ट सिंग्युलर असल्यामुळे एस लागत होता समजलं ला? इझी ना बघा आता या ठिकाणी आता एक गोष्ट आणखी एक लक्षात ठेवा बघा आता आता ही झालं शी झालं दे झालं सगळं झालं ना पण आय आणि यू आले का एकदाही नाही आले याच्यामध्ये मग आता आय आणि यू बाजूला का ठेवले होते तर लक्षात घ्या इथे आय आणि यू हे दोघं जरी सिंग्युलर असले एकवचनी असली एक वाक्यामध्ये तरी पण त्यांच्या क्रियापदाला त्यांच्या व्हबला एस लागत नाही हे लक्षात ठेवायचं आय आणि यू हे जरी पण एकवचनी असले एकवचनीला आपल्याला माहिती ना सिंग्युलर असेल तर काय लागतो एस लागतो ती तो सिंग्युलर एस लागला ती सिंग्युलर आहे एस लागला तो सिंग्युलर आहे एस लागला इकडं हे काय आहेत हे अनेक वचनी होते म्हणून नाही लागला पण इथे आय आता आय हा सिंग्युलरच आहे ना मी येतो मीसाठी काय होणार आहे आय होणार आहे मीसाठी काय आय आता आय तर सिंग्युलरच आहे ना पण तरी पण काय लावायचं नाही एस लावायचा नाही मग ना येतोला कम आणि मी हसतो आय काय मी हसतो हसतोला लाफ एल ए यू जी एच एस लावायचं नाही म्हणजे मी आणि आईची यूची कंडिशन समजली तुम्हाला तू तु, तू तु तूसाठी काय आहे यू येतोस तोस, हे शब, शब्द शब्द ठेवते शेवटी मग काय लावायचं व्हचं पहिलं रूप लावायचं बरोबर ना तू येतोस यू कम त्याला पण एस लावायचं नाही यू लाफ याला पण काय लावायचं नाही एस लावायचं नाही म्हणजे समजलं आय आणि यू हे जरी सिंग्युलर असतील तरी पण सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये त्यांना काय लावायचं नाही एस लावायचं नाही समजलं या ठिकाणी खूप इझी आहे आता मित्रांनो हा पॉईंट लक्षात घ्या आणि आपण लगेच वाक्य तयार करायला जात आहोत बघा व्हबला जर एस लावत असतो आता इथं सगळं व्हबला आपण काय लावला एस 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 लावला पण व्हबला एस लावताना व्हबच्या शेवटी व्हबच्या शेवटी जर ओ एस एक्स एस एच सी एच वन टू थ्री फोर फाय हे जर असतील तर ऐवजी काय लावायचा ई एस लावायचा व्हबला एस लावत असताना म्हणजे क्रियापादाला एस लावत असताना क्रियापादाच्या शेवटी जर ओ एस एक्स एस एच आणि सी एच असेल तर एसच्याऐवजी ई एस लावायचा तर बघूयात कसं आता आता गो गो हे व्हब आहे याच्यामध्ये काय आहे फर्स्ट शेवटी ओ आहे का आहे ओ मग तो काय होणार गो गोज होणार का नाही तो काय होणार जी ओ ई एस काय लागला शेवटी ई एस लागणार त्याला अलग लक्षात तुमच्या किंवा आता बघा या ठिकाणी सेकंड घेऊयात आपण टॅक्स टॅक्स शेवटी काय आहे एक्स आहे मग काय होणार हा टॅक्स एस लागणार का नाही मग एक्स आहे ना, ना शेवटी ह्या वबच्या शेवटी मग टॅक्स आणि शेवटी ई एस आलं लक्षा का लक्षात तुमच्या काय होणार ब बघा आता थर्ड था जर घेतला आपण वॉच तुम्ही घालता ना हातात वॉच वॉचला काय होणार वॉचच्या शेवटी काय होणार काय आला सी एच इथं आहे का सी एच बघा डब्ल्यू ए टी सी एच ई एस आलं का लक्षात कुठे लागणार फोर आता बघा या ठिकाणी पास पास घेतला आपण सपोज हा पास घेतला शेवटी काय आहे एस आहे ना मग काय होणार पास ई एस आलं लक्षात बघा इथे इथे लागला लक्षात येते आता बघा फिफ्थ इथे काय आहे टीच टीच करतो ना आपण आता टीच टीचच्या शेवटी काय आहे सी एच आहे ना इथे मग सी एच असल्यामुळे काय होणार एस लागणार का ई एस लागणार ई एस लागणार टी ई ए सी एच ई एस समजलं या ठिकाणी बघा मित्रांनो व्हच्या शेवटी म्हणजे क्रियापदाच्या शेवटी जर वाय आला तर, <्थास्ण> aja, तर वाय असेल वाय वा। तर वायच्या जागी काय करायचं आय करायचं आणि त्या ठिकाणी काय लावायचं इयस लावायचं हा एक पॉईंट लक्षात ठेवा आता बघा इथं फर्स्ट आहे ट्राय ट्राय काय आहे शेवटी काय आला वाय आला ना मग वाय ट्रायचं काय होणार मग तिथं वाय काढून टाकायचं वायच्या जागी काय लावायचं आय लावायचं आणि पुढं काय लावायचं इयस लावायचं ट्रायचं असं होणार ते आता स्टडी तर स्टडी असेल स्टडीचं काय आला इथं वाय आला मग वाय काढून टाकायचा आणि काय करायचं इथे आय लावायचा आणि आईच्या पुढे काय लावून द्यायचा इस लावायचा समजलं या ठिकाणी काय आहे पण पण एक लक्षात ठेवा आता पुढचा एक पॉईंट पण वायच्या आधी पण वायच्या आधी क्रियापदामध्ये जर वाय असेल तर वायच्या आधी जर स्वर असेल स्वर असेल म्हणजे काय स्वर असेल म्हणजे काय सांगेल वॉवेल्स असतील म्हणजे काय वॉवेल्स वॉवेल्स कोणते ए ई e, आय ओ यू हे काय झाले वॉवेल्स झाले हे जर असतील तर काय करायचं तर वायचा काय होत नाही आय होत नाही वायचा काय होत नाही वायचा आय होत नाही तर काय होतो फक्त तिथं ला काय लावायचा फक्त काय लावायचा एस लावायचा काय लावायचा फक्त एस फॉर एक्झाम्पल म्हणजे काय आता प्ले आता प्ले इथं वाक्य व्हबच्या शेवटी तर वाय आलेला आहे मग तर काय लागायला पाहिजे आय यायला पाहिजे आणि पुढे ए एस लागायला पाहिजे पण वायच्या ठिकाणी आपण इकडे कसं केलं होतं प्लेच केलं होतं ना हे बघा या ठिकाणी प्लेस केलं होतं ना आपण प्लेस का केलं आपण कारण वाय आला ना या ठिकाणी पण वायच्या आधो हो काय आहे ए ना हा काय आहे स्वर आहे वॉवेल्स आहे ई आय -E ओ यू ए आला ना वा ई आय -E ओ यू मग एच्या जागी काय करायचं त्यांनी काय करायचं मग ह्या वायनं चेंज त्याच्या त्याच्यापुढे काय लावायचं फक्त एस लावायचा समजलं ला? प्लेज दुसरा आहे बघा असे काहीच काहीच आहे ते तुमच्या लक्षात येतील आता ओबे ओबे म्हणजे आज्ञाकारी बरोबर ना मग आता इथं पण वाय आहे ना पण वायच्या आधी काय आहे स्वर आहे वॉवेल आहे ई आहे मग काय झालं तसाच राहणार हा ओबेन पुढे फक्त एस लावायचा समजले पॉईंट बस चला, चला आता आपण लगेच सुरू करत आहोत सेंटेन्स तयार करण्यासाठी चला मित्रांनो आता वाक्य तयार करायला सुरुवात करत आहोत आपण सिंपल प्रेझेंटेनची पहिलं वाक्य आहे बघा मी तिथे जातो आता बघा सब्जेक्ट याच्यामध्ये कोण आहे मी म्हणून त्याला नंबर देऊ वन व्हर्क कोण आहे तिथे व्हर्क कोणता आहे वर्क कोणता आहे म्हणजे क्रिया कोणती घडत आहे जाणे ही क्रिया घडत आहे बरोबर ना ही जाणे ही क्रिया घडत आहे सेकंड नंबरला तो घ्यायचा आहे ना तो घेतला आपण त्याला ई एस किंवा ई एस लावायचा बरोबर ना आणि उरलेलं वाक्य हे तीन नंबरला येणार उरलेलं सगळं वाक्य तीन नंबरला येणार चला इझी आहे करा मी सब्जेक्टसाठी मी मीसाठी काय आहे आय मीसाठी काय आहे आय जाणे जाणे म्हणजे काय व जाणे म्हणजे सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये कोणता फॉर्म वापरतात फर्स्ट फॉर्म मग फर्स्ट फॉर्म जाण्याला काय वापरतात गो काय वापरतात गो पण आपण काय बघितलं होतं आय आय आणि यू हे जरी सिंग्युलर असेल तरी पण एस लागत नाही म्हणून गोचं गोज होणार आहे का नाही होणार बरोबर ना मग जा गो कुठे तिथे तिथेला काय उरलेलं वाक्य तसंच किंवा ऑब्जेक्ट म्हणतात त्याला तिथे काय आहे देअर समजलं आता बघा सेकंड वाक्य आहे ते दिवसभर काम करतात आता हे वाक्य तुमच्या समोर आलं तुम्ही ओळखणार कसं साध्या वर्तमान काळाचं आहे वाक्याच्या शेवटी काय आहे त आहे बरोबर ना वाक्य साध्या वर्तमान काळाचं आहे मग आता साध्या वर्तमान काळाचं आहे तर म्हणजे काय येणार इथे सब्जेक्ट प्लस व्हबचं फर्स्ट फॉर्म एस के वाय एस किंवा ऑब्जेक्ट आता सब्जेक्ट काय आहे ते आहे म्हणजे अनेक वचनी एकवचनी एक वचनी अनेक वचनी प्लुरल फॉर्म मध्ये मग याला एस किंवा लागतो का नाही हे काम इथे संपलं बरोबर ना मग याच्यामध्ये व्हब कोणतं आहे काम करणे बरोबर ना काम हे व्हर्ब आहे ना बरोबर ना मग त्याचा कोणता येणार आहे फर्स्ट फॉर्म कामला काय म्हणतात वर्क म्हणतात आणि दिवसभर बघा आता मग ते साठी काय होणार ते साठी काय येतं दे ते साठी काय असतं दे हे तर माहिती आहे ना आपल्याला हे बघा इथे ते साठी काय आहे दे दे व्हर्क कोणता आहे वर्क दे वर्क फर्स्ट फॉर्म घेतला आपण वर्क बरोबर ना एस किंवा एस लागतो का नाही सिंग्युलर प्रिग्युलर असल्यामुळे काहीच लागत नाही ते दिवसभर बरोबर ना दे वर्क दिवसभर करतात मग ऑल डे समजले या ठिकाणी बघा तिसरं वाक्य तुमच्यासमोर आलेलं आहे तो आनंदी दिसतो आता तो आनंदी दिसतो मध्ये वाक्याच्या शेवटी काय आहे तो आहे म्हणजे वाक्य प्रेझेंट प्रेझेंटेन्स आहे साध्या वर्तमान काळाचं आहे हे तुम्हाला समजलं मग साध्या वर्तमान काळात तुम्ही कसं करणार सब्जेक्ट प्लस व्हबचं फर्स्ट फॉर्म एस की वाय एस आणि ऑब्जेक्ट आता सब्जेक सब्जेक्ट कोणता आहे याच्यामध्ये तो आहे सब्जेक्ट म्हणजे हा फर्स्ट नंबरला येणार आता लक्षात व्हब कोणता आहे याच्यामध्ये व्ह कोणता आहे यामध्ये काय दिसतो व्ह की दिसणे बरोबर ना दिसणे हे काय आहे व्हब आहे हे आहे म्हणजे हा काय दिसणार सेकंड सेकंड येणार या हा दुसरा नंबरला येणार व्हब त्याचा फर्स्ट फॉर्म येणार लुक बरोबर ना मग आता मला सांगा हा तो सिंग्युलर एका प्रिग्युलर आहे सिंग्युलर आहे आपण सिंग्युलरला काय लावतो व्हबला एस लावतो ना मग काय येणार ही आणि हे उरलेलं तीन नंबर ही लुक आणि ही कसं आहे सिंग्युलर आहे म्हणून लुक्स आणि आनंदीला काय म्हणतात हॅपी आहे ना इझी बघा मित्रांनो पुढचं वाक्य आहे तू खोटे बोलतोस आता हे वाक्य आपण घेतलं या वाक्यामध्ये काय आहे तू खोटे बोलतोस मध्ये हा वाक्य आपल्या शेवटी काय आहे तोस आहे तोस आहे म्हटल्यानंतर हे वाक्य कशाचं आहे साध्या वर्तमान काळाचं आहे मग साध्या वर्तमान काळाची रचना कशी आहे सब्जेक्ट व्हबचा फर्स्ट रूम एस की ई एस आणि ऑब्जेक्ट आता यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे तू मग याला नंबर फर्स्ट द्यायचा व्ह कोणता आहे याच्यामध्ये व्ह कोणता आहे क्रिया कोणती होण्या होत आहे बोलण्याची क्रिया होत आहे बरोबर ना मग हे काय होणार आहे सेकंड नंबरला होणार आहे आणि उरलेलं काय होणार आहे तीन नंबरला येणार आहे मग आता याच्यामध्ये तूसाठी काय आहे यू आहे यू आहे बरोबर ना पण यू हा वचनीय असेल तरी पण आपण त्याला काय लावत नाही त्याच्या व्हबला एस किंवा यस लावत नाही मग त्याचं व्हप काय आहे बोलणे बोलणे पण कसं बोलणे खोटं बोलणे कसं बोलणे खोटं बोलणे बघा मग यू लाय यू लाय आता हेच वाक्य आपण असं घेऊ तो खोटे बोलतो तो खोटे बोलतो मध्ये सब्जेक्ट कोणता आहे तो बरोबर ना तब सब्जेक्ट कोणता आहे तो तोसाठी काय वापरतात ही फर्स्ट घेणार आणि क्रिया कोणती आहे खोटे बोलण्याची क्रिया आहे बरोबर ना खोटे बोलण्याच्या क्रियाला काय वापरणार ही असल्यामुळे एल ला काय लागणार का ला एस लागणार काय लागणार लाईज समजलं या ठिकाणी बघा पुढचं वाक्य आहे सूर्य पूर्वेस सुगवतो यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे सब्जेक्ट आहे सूर्य बरोबर ना मग काय येणार तो फर्स्ट येणार द सन क्रिया कोणते आहे उगवण्याची क्रिया आहे मग उगवण्याची क्रिया कशी आहे राईस उ उगवण्याची फर्स्ट फॉर्म कसा आहे त्याचा राईस पण द सण कसा आहे हा सिंग्युलर फॉर्ममध्ये आहे सब्जेक्ट म्हणून हा राईजेस काय कुठे पूर्वेस पूर्वेससाठी इन द इस्ट इन द इस्ट समजलं या ठिकाणी चला पुढचं वाक्य घेऊयात बघा पुढचं वाक्य आहे सूर्य पश्चिमेस मावळतो सूर्यपश्चिमेस मध्ये सब्जेक्ट कोणता आहे सूर्य तो, तो, तो पहिला घेतला दसन क्रिया कोणती आहे मावळण्याची व्हब कोणता आहे मावळणे मावळणीला काय म्हणतात सेट सेट म्हणतात पण दसन कसं आहे सिंग्युलर आहे म्हणून सेटच्या पुढे लागला एस लागला एस लागणार का यस एस लागणार आणि कुठे मावळतो पश्चिमेला मावळतो मग इन द वेस्ट इन द वेस्ट बघा पुढचं वाक्य आहे तो सकाळी लवकर उठतो यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे तो बरोबर ना क्रिया कोणती आहे उठण्याची आणि बाकीचं वाक्य थर्ड नंबरला बघा या ठिकाणी तो काय आहे तो साठी ही उठतो गेटअप पण ही कसं आहे सिंग्युलर आहे म्हणून कसं आहे एस लागणार गेट्सअप ही गेट्सअप अर्ली इन द मॉर्निंग सकाळी लवकर अर्ली इन द मॉर्निंग समजलं या ठिकाणी बघा कुत्रे भुंकतात कुत्रे भुंकतामध्ये सब्जेक्ट कोणता आहे कुत्रे म्हणजे काय डॉग्स अनेक वचनी असल्यानंतर व्हब एस किंवा यस लागतं का व्हब काय आहे भुंकणे बार्क ई लास किंवा ई एस लागत नाही डॉग्स बाक <सथ> बघा मित्रांनो या ठिकाणी आपण थांबत आहोत याचे रिमेनिंग सेंटेन्स आपण नेक्स्ट पार्ट मध्ये घेत आहोत तेव्हा पुन्हा भेटू नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त राहा सुखी रहा आनंदी रहा धन्यवाद <सथ> मित्रांनो सिंपल प्रेझेंट टेनचा रिमेनिंग पार्ट पार्ट टूमध्ये मध्ये कव्हर करण्यात येत आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कृपया फॉलो करावी चॅनल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या अनमोल कमेंट्स नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद